दौड तालुक्यातील पूर्व भागातील तालुक्याच्या शेवटच्या टोकाचा तसेच भीमा नदीच्या कडेला वसलेले खानवटे गावामध्ये गुरुवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अनोळखी महिलांनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण केलंय. याबाबत सविस्तर वृत्त असं की खानवटे येथील शेतमजूर संभाजी धोंडीबा शिंदे हे धनराज पोटफोडे यांच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना अचानक 3 ते 4 महिलांनी या शेतमजुराकडे टक लावून पहाट जवळ येण्याचा इशारा करत होते आणि त्याचे कन्नड भाषेत येऊ का अशी भीती दाखवत होते. परंतु शेतमजुराने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने ते शेतमजुराच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असताना शेतमजुराने घाबरून पळ काढलाय. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या मोबाईलवरून इतर लोकांनाही माहिती द्यायचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी नागरिक येण्याच्या आतच त्या महिलांनी तेथून ऊसाच्या शेतात पळ काढल्याचं समजलंय. त्यानंतर संध्याकाळी मध्यरात्री रामदास पानसरे यांच्या वस्तीवर याच वर्तनाच्या महिलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि तेथून वृद्ध आजोबा जागे झाल्याचं लक्षात येताच महिलांनी तिथून पळ काढलाय. एकंदरीत या अचानक घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. ऐकूया तेथील घाबरलेल्या शेत मजुराची व्यथा. किती महिला होत्या? 2-3 होत्या बाबा. 3 होत्या का? हा मग जवळ समोरून किती अंतरावरून बघितले त्या? काही एक कासराभर अंतर असेल फक्त. बर 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 बर. कशा होत्या महिला? म्हणजे अशा तो कशा होत्या दिसायला? कशा म्हणजे कन्नडी बोलत होत्या, आंध्रवाल्या होत्या का, बिहारी होत्या का? नाही नाही नाही, कन्नडी लगेच आपल्याला ओळख येतो, बिहारवाली माशावाली. हा ती नव्हती, वेगळंच बोलणं होत. म्हणजे नेमकं कशी कशी होती, कशा टाईप होती, कशा टाईप होतं त्यांचं राहणीमान? राहणीमान एकदम टकाटक होत राहू, तरुण आहेत, म्हाताऱ्या बी नाही, मध्यम वर्गीय आहेत का? तरुण नाही नाही, एकदम तरुण आहेत, पुरीच आहेत. पुरीच आहेत वय? हा, साड्या बिड्या घातल्या होत्या. बबनराव धायतोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.